नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते. जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता. फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी आपल्याबरोबर ध्रुव दादा यांचा अनुभव शेअर करत आहे. दादा म्हणतात, जय गजानन ताई, मी ध्रुव. मी नेहमी महाराजांच्या भक्तांना आलेली प्रचिती ऐकत किंवा वाचत असतो. तर मला हे समजून चुकलं की महाराज हे त्यांच्या भक्तांना आजही संकेत देत असतात, जेणेकरून त्यांच्या भक्त येणारे संकट टाळू शकतो किंवा आलेल्या संकटातून मार्ग काढू शकतो. मलाही तशी प्रचिती महाराज यांनी द्यावी अशी खूप प्रबळ इच्छा होती. पण मी काही महाराजांची जास्त सेवा उपासना करत नसे. माझी अशी धारणा आहे की भक्ती ही कशावरही अवलंबून नसते. ती करण्यासाठी तुमच्याकडे फक्त निर्मळ मन व परमेश्वराविषयी दृढ आस्था हवी. मग परमेश्वर सहजच भक्ताला कयादूचा कुमार म्हणजे भक्त प्रल्हाद याच्याप्रमाणे पावतो. माझा एक कॉलेजचा मित्र अनिकेत आहे. त्याचं लग्न झालं आहे. त्याचे स्वतःचे आई वडील तसेच सासू सासरे हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे लोक. सतत त्यांच्याकडे पूजा पारायण, भंडारा, भोजन असे कार्यक्रम सुरू असतात. त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक भाग म्हणून समजत, त्यामुळे मी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत. खरं म्हणजे मला महाराजांच्या भक्तीचा लळा अनिकेत व त्याचे परिवार यांच्यामुळेच लागला. त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. अशा परिस्थितीत अनिकेत ह्यांचे दोन्ही परिवार म्हणजे सासरचे व त्याच्या घरचे यांनी सर्वांनी मिळून शेगाव येथे खाजगी मिनी बस करून जाण्याचं ठरवलं. आता नेहमीप्रमाणे अनिकेत माझ्याही मागे पडला की मी देखील त्याच्यासोबत शेगाव येथे यावं. तेव्हा मी अडचणीत सापडलो, कारण त्या सर्वांनी मिळून प्रत्येकी बसचे भाडे 700 रुपये प्रति व्यक्ती गोळा करण्याचे ठरवले व माझ्याकडे तेव्हा इतकेही पैसे नव्हते. मी अनिकेत याला बहाणे करून शेगाव येथे जाण्यास नकार दिला, पण तो काही ऐकेना. तो रोज येऊन माझ्या मागे लागत. असं करता करता शेगाव ट्रीप जाण्याचा दिवस 2 दिवसांवर येऊन ठेपला. तेव्हा अनिकेत हा पुन्हा माझ्याकडे येऊन हट्ट धरू लागला. मी माझा स्वाभिमान व मैत्री हे दोन्ही जपण्यासाठी प्रयत्न करत होतो, पण मार्ग सुचत नव्हता. शेवटी मनातच महाराजांना म्हटलं, जर खरंच मी कधी काळी तुमची मनापासून भक्ती केली असेल तर तुम्हीच माझ्या स्वाभिमान न दुखवता दर्शनासाठी बोलवून घ्यावे. खरं तर अनिकेत यालाही माझी अडचण माहीत होती व तो मला म्हणाला देखील की तुझे पैसे मी भरतो. पण मी त्याला खोटेच सांगितले की पैशाची अडचण नाही, पण मला इतर काही महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे मी शेगाव येथे सध्या येऊ शकत नाही. मग अनिकेत नाराज होऊन निघून गेला. मलाही खूप वाईट वाटलं की मी त्याच्याशी खोटं बोललो. मी त्या क्षणाला खूप उदास झालो. मनात विचार येत होते की आपण इतके असह्य दुर्बल का छोट्या छोट्या गोष्टींसाठी खोटं बोलावं लागतं. आतून रडू फुटत होतं. मी त्या दिवशी सारखं त्याच विचारात अडकून पडलो होतो. त्यावेळी मी पहिल्यांदाच गजानन विजय ग्रंथ, जो मला अनिकेत याच्या सासरे यांनी भेट म्हणून 2 वर्षांपूर्वी दिला होता, तो वाचण्यासाठी उघडला. तर त्यात आतमध्ये मला एक छोटा लिफाफा सापडला. मी तो उघडून बघितलं तर त्यात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती व त्यासोबत 500 रुपये ह्याचे 2 नोटा म्हणजे 1000 रुपये ठेवले होते. मी ती चिठ्ठी वाचली. त्यात लिहिलं होतं की हा ग्रंथ जेव्हा प्रथम पारायण होईल तेव्हा त्याची सांगता शेगाव दर्शनाने पूर्ण करावी. मी ती चिठ्ठी वाचून अवाक झालो. मला तर काहीच कळत नव्हतं की खरंच हा योगायोग समजावा की महाराजांची योजना. अगदी काही क्षणापूर्वीच माझ्या मनात पहिल्यांदाच पोथी वाचन करण्याचा विचार आला आणि पोथी उघडून ही चिठ्ठी व पैसे सापडले. त्यामुळे माझे स्वाभिमान देखील दुखावले जाणार नव्हता आणि माझं शेगाव दर्शनाचं मनोरथ पूर्ण होणार होतं. मी लगेच अनिकेत याच्याशी संपर्क साधला आणि मी शेगाव येथे येणार असे सांगितले. ते ऐकून त्यालाही खूप आनंद झाला. मग मी त्याच दिवशी संध्याकाळी पारायण करण्यास बसलो व रात्री 2 वाजता माझं पारायण पूर्ण झालं. आता त्याची सांगता शेगावच्या दर्शनानेच होणार होती म्हणून मलाही खूप आनंद होत होता. खरंच या प्रसंगातून जाणवलं की महाराज जे म्हणाले की मी गेलो असे मानू नका, मी आहे इथेच, हे खरं असल्याची प्रचिती आली.
जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा। अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, आणि तुम्ही देखील तुमचा अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता। फेसबुक इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमहा, गण गण गणात बोते।